स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। कसे आहात? बरे आहात ना? बरेच राहा। आणि तुम्हाला खूप फुलं दिसत असते, मार्केटमध्ये गेले होते, फुलं आणले होते, त्यामुळे मस्त फुलांचीच रांगोळी काढते तुम्हाला माहिती। जेव्हाही माझ्याकडे फुलं जास्त असतं, त्यांना छान दोन तीन प्रकारचे फुलं पूजाला करायला इंटरेस्ट होतो आणि भारी वाटतं, प्रसन्न वाटतं जेव्हा आपण अशी पूजा करतो। तर तुम्ही बघितली असेल माझी पूजा कशी केली तर। आणि व्हिडिओ रोज कंटिन्यू येत नाही, कारण का यांची तब्येत नव्हती बरी, त्यामुळे हे पण घरीच होते आणि मुलांचे एक्झाम चाललं, त्यामुळे जाणं येणं चालू राहते, मला डिस्टर्ब होते, मग माझा व्हिडिओ करण्याचा मूड चालला जातो। तर हे बघा, आमच्या सानांच्या शाळेमध्ये प्रोजेक्ट होता, दाखवते तुम्हाला प्रोजेक्ट। टिश्यू पेपरचा ड्रेस बनवला सानांनी, टिश्यू पेपरचा ड्रेस बनवला आणि त्यांचं शाळेमध्ये हेच होतं का म्हणजे प्रोजेक्ट होता, याला मार्क्स होते। टिश्यू पेपर म्हणजे घरातल्या वेस्टेज ज्या वस्तू असते आपण रेग्युलर वापरत नाही, किंवा कागदापासून कपड्यापासून न बनवता अशा तुकड्यामधून ड्रेस बनवायचा होता बावडीचा। हे बघा, टिश्यू पेपरमधून बनवला, त्याला छान टिश्यू पेपरचा ड्रेस वरचं खालचं तुम्हाला दिसत असेल लेस लावली आणि छान मस्त त्याला ह्याच्या टिकल्या आहे, त्याच्या बांगड्या बनवल्या आणि किती छान त्याने तयार केलं टिश्यू पेपरचा ड्रेस, नाही का काय म्हणतात त्याला बिना खर्चाचा ड्रेस, पैसे नाही लागलेला, फक्त बिंदीला लागले आणि त्याच्यात त्याने त्या बांगड्या बनवल्या, त्याच्या नेकलेस बनवला आणि मस्त त्याचा ड्रेस तयार केला। तर प्रोजेक्ट 30 मार्काचा होता, 30 पैकी किती भेटेल तुला सानन? तर बघू आता प्रोजेक्ट, प्रोजेक्टसाठी 100 रुपये खर्च करायचे, डॉल 100 रुपये, एवढीशी डॉल 100 रुपयाची अर्जंट आणा लागली रात्री जाऊन त्या डॉल, आणि मार्ग 30 आणि डॉल 100 ची, तिला कपडे तयार करा, तिला नटवा थटवा, आणि ती रात्री एवढेदा लाईन गेली, काल खूप वेळ लाईन गेली, कसा बसा तिचा ड्रेस तयार केला सानांनी आणि शाळेत सबमिट केला। आणि हे आमचे महाराजांचे पेपर चालले 10वीचे, बिलकुल टेन्शन नाही, आपल्याकडे ज्या 10वीचे पेपर राहत होते आपल्याला कधी टेन्शन राहत होतं, हा एवढा टेन्शन, तो म्हणते तुम्ही टेन्शन फालतू घेता म्हणते, आता सांगा असा जर हात दिसला रिकामा तर टेन्शन येणार नाही काय पेपर एक्झामचे, नाही का बघ पेपर तर आता चांगलेच चालले म्हणते, नाही आता जेव्हा पेपर तपासणार, म्हणजे पेपर तपासणाऱ्याला कसा तपासते त्याच्यावर डिपेंड आहे ना, म्हणजे पेपर चांगलेच झाले पण पेपर तपासणारा कसा तपास त्याच्यावर डिपेंड आहे, नाही तर चला आता दोघांचे एक्झाम चालू आहे आणि असेच मध्या मध्यात मग डिस्टर्ब करतात, मग जीवावर तो माझा ब्लॉग बनवायचा आणि हे बनव ते बनवायचं सतत चालू असतं घरी असल्यामुळे। आणि एक स्टोरी सांगितली होती मी तुम्हाला, फेसबुकवर टाकलेली आहे मी, फेसबुकवर बघितली नसेल तर पुन्हा एकदा शॉर्टकटमध्ये सांगते तुम्हाला मी एक स्टोरी सांगते सॉरी एक मुलगी असते तिच्या वडिलावर केस करते ती, या स्टोरी तुम्ही मला तुम्हाला कोणाचं बरोबर आहे ते सांगा, मुलगी चुकली का वडील चुकले। मुलगी असते वडिलावर केस करते आणि ती फक्त 10 रुपयासाठी जजला म्हणते मला माझ्या वडिलाकडून हिस्सा हवा म्हणते, आणि मी माझ्या घरची खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे सगळं आहे म्हणते, गाडी आहे बंगला आहे, पण तरी मला माझ्या वडिलाकडून प्रॉपर्टीमध्ये हिस्सा पाहिजे। त्याच्यावर जज म्हणतो ठीक आहे, कायद्यानुसार तुला अधिकार आहे तर तो तुला मिळतोच, त्यात काही भांडायचं काम नाही। तर मग तिच्या बाबाला नोटीस जाते आणि तिची जशी नोटीस जातात तिचे वडील तसेच मग कोर्टामध्ये हजर होतात, तारीख चालते आणि तारखेवर तिथं विचारला जाते तिला का तुला किती हिस्सा हवा काय हवं, तर ती तेव्हा म्हणते मला माझ्या वडिलाकडून दर महिन्याला 10 रुपये हवे आणि ते पण 10 रुपये माझ्या वडिलांनी माझ्या घरपोच आणून द्यायचे, आणि जज म्हणतो ठीक आहे। तर मग सगळं तिच्या मनासारखं होतं, 10 रुपये जस तिच्या वडिलाला सांगतात की दर महिन्याला तुम्हाला ते 10 रुपये तिच्या घरी तुमच्या हाताने तिला नेऊन द्यावे लागेल, नंतर त्यानुसारच ती अटच तशी असते तिची, तर मग त्या अटीनुसार सगळं तसंच होतं आणि तिचे वडील बाहेर कागदपत्र काहीतरी सांगतात वकील तर तिकडे आणायला जातात, तेवढ्यात जज तिला एक प्रश्न विचारतो, एक विचारू का एक मला एक हे वाटून राहिलं, तू एवढी घरची श्रीमंत आहे तुझ्या वडिलाकडून प्रॉपर्टीत हिस्साही मागितला, पण मागितला तू फक्त 10 रुपये, तर 10 रुपये का बरं मागितला तू? तर त्याच्यावर ती जजला म्हणते, जज साहेब माझं लग्न झाल्यापासून माझे वडील मला भेटायसाठी माझ्या वडिलाला माझ्या वेळच नाही आहे, म्हणजे मी फोनवर बोलते किंवा बाबा कधी बाहेर गेले राहतात, सतत बाहेर असतात आणि माझ्या वडिलाची भेट
होतच नाही। मी खूप प्रयत्न केला पण बाबा बाबाचं लक्ष राहत असेल पण कामामुळे त्यांना वेळ नसेल मिळत। तर मला माझे वडील जसे पहिले होते मला तसंच माझ्या वडिलाला बघायचं होतं आणि जसं माझ्या वडिलाचं रिलेशन आहे मला तसंच पहिले होतं तसंच आताही ठेवायचं आहे। तर त्याच्यासाठी माझ्याकडे एकच उपाय होता, ते म्हणजे माझ्या वडिलाला असं काही करून दर महिन्याला माझ्या घरी बोलायचं जेणेकरून माझ्या वडिलाची भेटसुद्धा होईल आणि माझ्या माझ्या बाबाचं जे म्हणजे माझ्या वडिलावर जे माझं प्रेम आहे ना ते कमी नाही झालं पाहिजे। आणि माझ्या वडिलावर माझं खूप प्रेम आहे, मला त्यांची सतत आठवण येते पण ते अवेलेबलच नसतात त्या टाईमला जेव्हा मला गरज असते, किंवा लग्न झाल्यानंतर मुलगी ही दुसऱ्याचं धन आहे असं जे म्हणतो आपण पण तसं नसतं। मुलगी कुठेही जरी असली ना तर तिचा जीव तिच्या आईवडिलामध्ये असतोच असतो, ती बाहेरगावी असो फोनवर तरी होतं, पण असं बऱ्याचदा असतं मुलीचं आणि वडिलाचं नातं खूप वेगळं असतं, खूप कमी लोकांमध्ये मिळतं, ते सगळ्यांमध्येच नसतं पण कमी लोकांमध्ये असतं। मुलीचं आणि वडिलाचं नातं खूप चांगलं घट्ट असतं, तर त्या मुलीचा तिच्या वडिलासाठी नेहमी जीव तुटत होता दुखत होता का मला माझे वडील घरी येणार माझ्या हाताने काही खाऊ घालणार, तर असं करण्यासाठी ती एवढं मोठं पाऊल उचलते आणि तिच्या वडिलावर 10 रुपयासाठी म्हणजे काय होणार, प्रॉपर्टीच्या निमित्तानं का होईना ते माझ्या दारापर्यंत ते येतील पैसे द्यायला ते येतील, हे सगळं बोलणं तिचं जे चालू असतं जसोबत ते सगळं तो बाहेरून तिचे वडील जे आहे ते ऐकत असतात आणि त्या एकतच तिच्या वडिलाला इतका रड येतो आणि जोराने जातात आणि मुलीला घट्ट पकडतात आणि खूप रडतात। तर ती मुलगी तिच्या वडिलाला म्हणते बाबा मी याच तो गोष्टीसाठी खूप वाट बघत होते की माझे बाबा माझ्याशी असे मिठी मारून कधी बोलणार आणि कधी भेटणार, तर या गोष्टीसाठीच बाबा मला सॉरी पण इथपर्यंत यावं लागलं। आणि तिचे वडील त्या गोष्टी जसं जजनी सांगितलं त्या प्रकारे करतात आणि असं असं ते घडतं। तर यातून सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की मुलगीचं लग्न झालं म्हणजे ती नवऱ्याच्या जेव्हा आपण लग्न करून जातो ना अत्यंत वेगळं असतं, आपण एवढ्या वर्ष आपल्या माहेरी राहिलेलो असतं आणि लगेच आपल्याला दुसऱ्याच्या घरी जावं लागतं, तर इतक्या लवकर बऱ्याच मुली मॅच होतात कोणी मॅच होत नाही तर थोडा वेळ लागतो, त्यावेळेस मुलीला सतत आपल्या माहेरची आठवण येते, ज्याच्याशी जास्त कनेक्ट असते त्याच्याशी खूप आठवण येते आणि तशीच ती तिच्या वडिलाशी कनेक्ट होती। आणि बऱ्याच मुलींचं असंच होतं, असं नाही का मुलींना काही वाटत नाही वाटतं पण कोणी लोक म्हणता सतत आईवडिलाकडे येत राहिलं तर लोकांना खटकतं कोणी कशाला खटकतं, त्यामुळे मुली जाणं येणं कमी करतात माहेरात आणि आपल्याकडे पद्धत आहे घरच्यांच्या मतापेक्षा लोकांच्या मताला आपण जास्त व्हॅल्यू देतो नाही का। तर या स्टोरीमधून आणि ही स्टोरी रिअल आहे, काही कहाणी नाही आहे, कोणाची रिअल स्टोरी आहे ही आणि स्टोरी रिअल स्टोरीचे जे आहे त्यातूनच मी तुम्हाला ही स्टोरी सांगितली। आणि खरंच जेव्हा मी पहिल्यांदा मनापासून जेव्हा मी वाचले ना तर खरंच माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, कारण की प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपले आईवडील हे जेव्हा त्यांना बरं नसतं काही नसतं जावं भेटायला, पण कधीकधी मुलींचं नाही हो सासरी खूप जबाबदार असतात त्यामुळे सतत तिचं येणं नाही होत, पण वडील तर येऊ शकतात ना आपल्या भेटीला, आपली आई तर येऊ शकते ना। तर यातून सांगायचं तात्पर्य तुम्हाला कळलं असेल मला काय सांगायचं आहे तर, आणि याच्यात चूक कुणाची हे पण तुम्ही कमेंटमध्ये सांगा, माझ्यामध्ये तर दोघांची चूक नाही पण याच्यातून कोणाला कोण बरोबर आणि कोण चूक हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की मला सांगा। तर आजचा ब्लॉग आणि आजची स्टोरी तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा, भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय भीम जय शिवराय आणि बाय बाय।